आपण आपल्या भक्तीला आरंभ करूया. ज्या परमेश्वराने आपल्याला मागील आठवड्याभर सांभाळलेला आहे आणि ह्या पुढील आठवड्यामध्ये आपण वाटचाल करत असताना प्रभू परमेश्वर इथून पुढे आमच्या बरोबर आहे असा विश्वास आपण धरूया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया की आजच्या स्तवनाकडे आपण जाऊया. परमेश्वराचे स्तवन करा, परमेश्वराच्या सेवकांनो स्तवन करा, परमेश्वराच्या नामाचे स्तवन करा. आत्तापासून सर्व काळ परमेश्वराच्या नामाचा धन्यवाद हो. सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाम स्तवनीय आहे. परमेश्वर सर्व राष्ट्राहून उन्नत आहे, त्याचे वैभव आकाशाहून उंच आहे. परमेश्वर आमचा देव याच्यासारखा कोण आहे? तो उच्चस्थळी सिंहासनारूढ आहे. तो आकाश व पृथ्वी याचे अवलोकन करण्यास लावतो. तो दिनास धुळीतून उठवितो, दरिद्र्यास उकिरड्यावरून उचलितो आणि त्यास अधिपतीच्या आपल्या लोकांच्या अधिपतीच्या पंक्तीस बसवितो. तो वान स्त्रियेला गृहिणी करून मुलांची आनंदी माता करतो. परमेश्वराचे स्तवन करा. यावेळेला आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. परमेश्वराने आत्तापर्यंत आपल्याला सुख्या निरोगी ठेवलेला आहे, उत्तम असं आरोग्य त्यांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आज त्याचं गौरव स्तुती महिमा करण्यासाठी हा सुंदरसा दिवस ही वेळ त्यांनी आमच्या आयुष्यात जोडलेली आहे. म्हणून यावेळेला आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करू. हे माझ्या स्वर्गीय बाप्पा, माझ्या समय तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वर. मागील आठवडाभर तू आमचं सांभाळ केलंस आणि आज ह्या पवित्र समय तुझ्या पवित्र चरणाजवळ येऊन तुझी भक्ती आराधना करण्यासाठी हा सुंदरसा समय ही वेळ तू आम्हास दिलीस म्हणून तुझे उपकार मानते देवा. आज आम्ही गीत गाऊन तुझं स्तवन करत असताना आमच्या जिभेस ओठास तुझा स्पर्श कर. आमच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द प्रभू तुला आवडणारा असा हो दे परमेश्वरा. प्र परमेश्वरा आजच्या भक्तीचा ताबा तुझ्या हातामध्ये घे. प्र परमेश्वरा मी या ठिकाणी उभे राहिले असताना प्रभू माझे लटपटणारे गुडघे तू मजबूत कर. मला शक्ती दे, सामर्थ्य दे, आरोग्य दे प्रभू. तुझ्या वचनाची सेवा करण्यासाठी प्रभू लागणारं ज्ञान दे प्रभू. आणि आजची भक्ती तू आमच्यासाठी आशीर्वादित कर. प्रभू परमेश्वरा हे मंदिर तुझ्या पवित्र आत्म्याने भरून खा आणि या ठिकाणी तुझी उपस्थिती असू दे. सर्व काय तुझ्या इच्छेस्तो दे प्रभू आमच्या इच्छेप्रमाणे. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतो आहे, आमेन. यावेळेला आपण उपासना संगीतमधून गीत गाऊया. उपासना संगीतमध्ये गीत नंबर 2 नंबरचं गीत आपण गाऊया. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल चिंतन मंगल दर्शन मंगल तव गुणगान. मंगल प्रेमाचा मधुल नरे
पहिला आपण आजच्या मननाच्या शास्त्रपाठाकडे जाऊया. नीतीसूत्रे याचा 31वा अध्याय वचन 10-31 यावेळेला आपण वाचन करूया. नीतीसूत्रे याचा 31वा अध्याय वचन 10-31 यावेळेला आपल्यासाठी प्रीती प्रशांत बेदरे या वाचन करते. मी त्यांना विनंती करते की या शास्त्रपाठाचं वाचन त्यांनी करावं. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते? तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते, त्याला संपत्तीची वाण पडत नाही. मी ती आमरण असे त्याचे हित करीते, अहित करीत नाही. ती लोकर व ताक खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हातांनी काम करते. ती व्यापारी गलबतांसारखी आहे. ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. रात्र झरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करीते आणि आपल्या दासीस त्यांच्या अन्नाचा वाटा देते. शेताची चौकशी करून ते ती विकत घेते. ती आपल्या हातच्या कमाईने द्राक्षांचा माळा लावते. ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते. ती आपले बाहू नेटाने कामास लावते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. तिचा दिवा रात्रीच मालवत नाही. ती छाती आपल्या हाती घेते. ती हाताची चरकी धरते. ती गरिबांसाठी मूठ उघडते. गरजवंतास हात देते. आपल्या कुटुंबाकरिता तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजी बनात पांघरलेले असते. ती आपल्यासाठी बेलबुट्टीदार पलंग पोस करते. तिचे वस्त्र तलम तागाचे व जांभळे आहे. तिचा पती वेशीत देशाच्या वरील मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखीला जातो येतो. ती तागाची वस्त्रे करून विकते. व्यापाऱ्यास कमरबंद विकत देते. बल व प्रताप हीच तिची वस्त्रे आहे. ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून म्हणतो, बहुत स्त्रियांनी सद्गुण दाखविले आहेत पण तू त्या सर्वांहून वरचढ आहे. सौंदर्य फुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तिच्या हातचे श्रम फल तिला लाभू द्या. तिच्या कृत्यांनी भर वेशी तिची प्रशंसा हो. प्रभू परमेश्वर ही वाचलेली वचन आमच्यासाठी आशीर्वाद. थँक्यू. यावेळेला आपण मध्येच्या प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण प्रार्थना करू. हे माझ्या स्वर्गीय बाप्पा, आज समय तुझ्या नावाला धन्यवाद देते परमेश्वरा. मागील आठवडाभर तू आमचा सांभाळ केलंस. आम्हाला लागणाऱ्या सर्व गरजा तू पुरवल्यास प्रभू. तुझे उपकार मानते परमेश्वरा. आज या समय तुझ्या चरणी येऊन आम्ही तुझं गीत गाऊन स्तवन केलेलं आहे. आम्ही तुझ्यापुढे आमची प्रार्थना विनंती सादर करत असताना प्रभू आमच्या प्रार्थनेकडे तुझे कान दे परमेश्वरा. प्रभू परमेश्वरा, आमचा हा छोटासा कळप हे मंडळी तुझ्या सान्निध्यामध्ये राहत असताना प्रभू या मंडळीला तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने भर. आमच्या मंडळीमध्ये कोणी आजारी दुःखी कष्टी असतील त्यांच्यासाठी प्रार्थना करते प्रभू. त्यांना तुझ्या आरोग्यदायकाचा स्पर्श कर. त्यांच्या शरीरातील सर्व विकार व आजार दूर करणारा स्वर्गीय बाप तू आहेस. म्हणून देवा, जे कोणी आजारी दुःखी कष्टी अशांचं जीवन तुझ्या हातामध्ये घे प्रभू परमेश्वरा. त्याचप्रमाणे विशेष प्रार्थना करते अर्चना धबधबे, साक्षी धबधबे यांच्यासाठी प्रभू. ह्या लेकरांना तुझ्या हातामध्ये घे प्रभू. त्यांच्या शरीराचा निर्माण करता बाप तू आहेस. त्यांच्या शरीरामध्ये जो काही बिघाड झालेला आहे, ज्या काही व्याधी आहेत, त्रास आहे, ते सर्व काही तुला माहीत आहे प्रभू. म्हणून परमेश्वरा, या दोघींनाही तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर. त्यांच्या शरीरातील सर्व विकार दूर करून त्यांना शक्ती सामर्थ्य आरोग्य दे. त्यांच्या जीवनाद्वारे तुझं गौरव तुझी स्तुती महिमा करून घे. त्याचप्रमाणे त्याचे आई भाऊजय बहिणी सर्वावरती तुझा आशीर्वाद पाठव. या कुटुंबाचं जीवन तू आशीर्वादित करणारा परमेश्वर आहेस.
म्हणून देवा या कुटुंबावर तुझा आशीर्वाद पाठव. दोघींनाही प्रभू तो आरोग्य दे, शक्ती सामर्थ्य तो त्यांना पुरव परमेश्वरा. त्याचप्रमाणे परमेश्वरा प्रार्थना करते निरस बोरकर प्रभू परमेश्वरा, बऱ्या दिवसापासून त्यालाही बरं नाही प्रभू परमेश्वरा, त्याचा ताबा तुझ्या हातामध्ये घे. त्याच्या शरीरातील सर्व विकार व आजार दूर करून त्याला शक्ती सामर्थ्य दे प्रभू. 2000 वर्षापूर्वी जे चमत्कार तू केलेले आहेस प्रभू, तो चमत्कार प्रभू या भावाच्या जीवनामध्ये तू कर. त्याची पत्नी, त्याचे वडील, भाऊ, भाऊजय, सर्व नातलग या सर्वावरती तुझा आशीर्वाद पाठव परमेश्वरा. जो काही उपचार त्याच्यावरती चालू आहे त्याद्वारे त्याला पूर्ण बरं वाटू दे प्रभू. जे औषध तो घेत आहे प्रभू, त्या औषधामध्ये तुझा पवित्र आत्मा सामर्थ्य होत प्रभू, आणि त्याद्वारे त्याला तू उभं कर. त्याचप्रमाणे परमेश्वरा प्रार्थना करते प्रभू, आणखीन जे कोणी आज तुझ्या चरणाजवळ प्रभू येऊ शकत नाहीत, आजचा हा पवित्र दिवस आहे प्रभू. या पवित्र दिवशी प्रभू तुझ्या निवडलेल्या सर्व कळपांना तुझ्या चरणाजवळ घे. तुझ्या वचनाकडे तू वळ. जे तुझ्या वचनापासून दुरावलेले आहेत त्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर प्रभू. त्यांनाही तुझ्या वचनाकडे घेऊन ये परमेश्वरा. हा छोटासा कळप आहे मंडळी प्रभू, या मंडळीची वाढ तुझ्या आशीर्वादामध्ये तुझ्या कृपेमध्ये कर. आणि परमेश्वरा या मंडळीला लागणाऱ्या सर्व गरजा तुझ्या स्वर्गीय पवित्र भांडारातून पुरवून प्रभू. देवाविषयीच प्रार्थना करते आमच्या खतगावकर परिवारांसाठी प्रभू. आमचा हा परिवार तुझ्या हातामध्ये घे. आमच्या मुलामुलींचं जीवन तुझ्या आशीर्वादाने भर प्रभू. मागील दिवसांमध्ये ज्या काही दुःखित घटना झालेल्या आहेत या सर्व गोष्टीचं तू आमचं सांत्वन कर. आम्हाला धीराचा धैर्याचा आत्मा तू दे प्रभू. आम्हाला चालवणारा स्वर्गीय बाप तू आहेस. आत्तापर्यंत तू आमचं सांभाळ केलंस, आमच्या बरोबर राहिलास प्रभू. इथून पुढे तू आमच्या बरोबर आहेस आमचा विश्वास आहे प्रभू. आमच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद पाठव. पुन्हा नव्याने आमचं कुटुंब प्रभू चांगल्या प्रकारे जीवन जगावं म्हणून तू आमच्या कुटुंबाला तू उभं कर. आमच्या सभोवती तुझ्या दिव्यदूतांचा पहारा ठेव. कोणत्याही दुष्ट शक्तीला आमच्यामध्ये येऊ दे नको. हो परमेश्वरा मग प्रत्येकाचं जीवन तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने भर. हो परमेश्वरा ज्या देशामध्ये आम्ही राहत आहोत त्या देशात तुझ्या हातामध्ये घे. या देशातील सर्व दुष्ट कल्पना योजना तू हाणून पाड. या देशासाठी रात्रंदिवस काम करणारे जे पुढारी जे नेते तू निवडलेले आहेस त्यांना तू शक्ती सामर्थ्य आरोग्य दे प्रभू. या देशामध्ये सदैव शांती नांदू दे. त्याचप्रमाणे बिहारसाठी प्रार्थना करते प्रभू. आमचे बिशप साहेब, बिशप मॅडम यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. त्यांच्या कामामध्ये तू त्यांना सहाय्याने मदत कर. बिहारमध्ये कार्य करणारे, तुझ्या वचनाची सेवा करणारे सर्व पाळत लोक, त्यांचे कुटुंब परिवार या सर्वांना तुझ्या आशीर्वादाने तुझ्या कृपेने भर. आणि आमच्या ज्या अडचणी असतील, ज्या गरजा असतील, तुझ्या स्वर्गीय पवित्र भांडारातून तू आम्हास पुरव. त्याचप्रमाणे परमेश्वरा आजच्या वचनाकडे येत असताना आजचं वचन आमच्यासाठी आशीर्वादित कर. मी तुझ्या वचनातून बोलत असताना प्रभू माझ्या जिभेस ओठास तुझ्या पवित्र हाताचा स्पर्श कर. मला प्रभुदेवा माझ्या शरीरामध्ये शक्ती दे, सामर्थ्य दे प्रभू. मला प्रभू तुझ्या वचनामध्ये खाली ठेवू नको परमेश्वरा. मला तुझ्या वचनात उंचावणारा परमेश्वर तू आहेस. माझ्या हाती दिलेली सेवा तू आशीर्वादित कर. आजचा समय वेळ प्रभू तुझ्या हातामध्ये घे. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणतो आहे. आमेन. त्यावेळेला आपण आजच्या मननाच्या शास्त्रपाठाकडे जाणार आहोत. शास्त्रपाठाकडे जाण्या अगोदर काही जाहिराती आहेत की आपल्या मंडळीमध्ये जे कोणी आजारी असतील त्यांनी आपली नावे आपल्या पाळस साहेबांकडे द्यावे, त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यात येईल. ज्या कोणाचे वाढदिवस मागील आठवड्यामध्ये झाले असतील त्यांच्यासाठी आपण प्रार्थनेमध्ये आठवण करूया. त्याचप्रमाणे दर रविवारी आपले चर्ची भक्ती 10:30 चालू होईल. प्रत्येकाने ह्याच्याकडे लक्ष द्या आणि जे काही वचन तुमच्यापर्यंत येईल ते तुम्ही ऐकण्याचा प्रयत्न करा.
अशा प्रकारे आपल्या पुढील रविवारच्या जाहिराती आहेत. सर्वांनी याची नोंद घ्यावी आणि यावेळेला आपण आजच्या वचनाकडे जाऊया. आजचं वचन आपण वाचलेलं आहे की नीतिसूत्रे याचा 10वा अध्याय, सॉरी नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय, वचन 10 ते 31 यावेळेला आपण वाचन केलेलं आहे. या वचनाकडे पाहत असताना ह्या ठिकाणी स्त्रीबद्दल सुंदर असं वर्णन केलेलं आहे. आज स्त्रीच्या जीवनाकडे पाहत असताना स्त्रियांना परमेश्वराने एक मोठं स्थान दिलेलं आहे, तिच्या हातीसुद्धा मोठं कार्य सोपून दिलेलं आहे. आजच्या वचनाकडे पाहत असताना आज ह्या ठिकाणी सुंदर असं सुज्ञ स्त्रीचं वर्णन केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. आज आपल्यामध्ये अनेक स्त्रिया आहेत, काही सुज्ञ स्त्रिया आहेत, त्या स्त्रियांचं कौतुक करण्यासारखं आहे. काही सुज्ञ स्त्रिया आपल्या कुटुंबाला आपलं पूर्ण वेळ देतात, आपल्या मुलाबाळांची काळजी घेतात, आपल्या कुटुंबाला आपल्या मुलांना देवाच्या वचनामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करतात, आपलं कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळतात. आणि अशा ह्या स्त्रियांना परमेश्वराने एक उत्तम असं स्थान दिलेलं आहे. आणि एवढंच नसून वचन 10 मध्ये सांगितलेलं आहे की सद्गुण, आजच्या वाचलेल्या शास्त्रपाठामध्ये नीतिसूत्रे 31 वचन 10 मध्ये सांगितलेलं आहे की सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. पहा किती सुंदर असं स्त्रीचं वर्णन केलेलं आहे. तिचं मोल मोत्याहून अधिक असं समजलेलं आहे. जी देवाला धरून राहणारी स्त्री आहे, देवाच्या वचनामध्ये राहणारी आहे, आपलं कुटुंब परमेश्वराच्या वचनामध्ये वाढवणारी स्त्री आहे, आपल्या पतीला सांभाळणारी स्त्री आहे, पतीच्या आज्ञेमध्ये राहणारी स्त्री आहे, त्या स्त्रियाचं वर्णन, त्या स्त्रियाचं महत्त्व ह्या ठिकाणी परमेश्वराच्या वचनामधून आपल्याला पटवून देण्यात आलेलं आहे. म्हणून आजचं जे वचन आहे त्या वचनाकडे आपण जाणार आहोत. कारण आजच्या वचनाकडे पाहत असताना आपल्याला सुज्ञ स्त्रीबद्दल आपल्याला पाहायस मिळतं. जी सुज्ञ स्त्री असते ती आपले घर बांधते म्हणलेलं आहे. हे आपल्याला नीतिसूत्रे याचा 14 वचन 1 मध्ये पाहायस मिळतं. जी सुज्ञ स्त्री आहे ती आपलं घर बांधते असं आपल्याला नीतिसूत्रे याचा 14 वचन 1 मध्ये पाहायस मिळतं. तर आपण ह्या सुज्ञ स्त्रीबद्दल आपण पाहणार आहोत. नीतिसूत्रे 14 वचन 1, प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते पण मूर्ख स्त्री आपल्या हाताने ते पाडून टाकते. आज ह्या वचनाकडे पाहत असताना सुज्ञ स्त्री ही कशी आहे की आपलं घर बांधणारी आहे, आपल्या घराची काळजी घेणारी आहे, आपलं घर प्रभू येशूच्या सानिध्यामध्ये ठेवणारी आहे. तसं आपला कुटुंब प्रमुख हा प्रभू येशू आहे. आणि प्रभू येशूला धरून चालणारी जी स्त्री आहे तिला म्हटलेलं आहे की सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते. आणि प्रत्येक सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते परंतु जी मूर्ख आहे ती मूर्ख स्त्री मात्र आपलं घर तिच्या हाताने ती पाडून टाकते म्हणलेलं आहे. परमेश्वराने ज्यावेळेस सृष्टी निर्माण केली त्यावेळेस त्याने कुटुंब संस्थाही निर्माण केलेली आहे. कुटुंबाचा प्रमुख, आपल्या कुटुंबाचा प्रमुख हा पुरुष असतो आणि तेवढी जबाबदारी स्त्रीवरतीसुद्धा परमेश्वराने सोपवून दिलेली आहे. म्हणून सुज्ञ स्त्रीकडे पाहत असताना नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय वचन 26 ते 27 मध्ये सांगितलेलं आहे. पहा नीतिसूत्रे याचा 31वा अध्याय वचन 26 ते 27 यामध्ये सांगितलेलं आहे. पहा तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात. सुज्ञ स्त्रीचं गुण पाहत असताना ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे की तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात, तिच्या जीवेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. जी सुज्ञ स्त्री आहे तिच्या तोंडातून सुज्ञतेचे बोल निघतात आणि तिच्या ठाई, तिच्या जीवेच्या ठाई दयेचे शिक्षण असते.
आज आपण स्त्रियाकडे पाहत असताना अनेक स्त्रिया आहेत की आपलं जीवन परमेश्वराच्या सानिध्यामध्ये त्यांनी ठेवलेलं आहे. तिच्या मुखातून निघणारे जे बोल आहेत, अजूनही तिचे सुज्ञतेचे बोल अनेक स्त्रियामध्ये पाहावयास मिळतात. आणि तिच्या ठाई दयेचे शिक्षण आहे म्हणलेलं आहे. आणि आज अनेक स्त्रिया आहेत की त्या दयाळू आहेत. तिच्या जीवेच्या ठाई दयेचं शिक्षण आज आपल्याला पाहावयास मिळतं. आणि एवढंच नसून वचन 27 म्हटलेलं आहे की ती आपल्या कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही. सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी स्त्रीवरती ही आहे, पुरुषावरतीही आहे. पुरुष हा कुटुंब प्रमुख आहे, परंतु स्त्रीकडे पाहत असताना ह्या ठिकाणी तिचं सुंदर असं वर्णन केलेलं आहे की ती आपल्या कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देते. आज स्त्री मुलांच्या आचाराविचाराकडे, कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देते. म्हणून आज कुटुंब आपल्याला चांगल्या स्थितीमध्ये पाहावयास मिळतात. जर स्त्रीच जर कुटुंबाची काळजी घेत नसेल, कुटुंबाकडे पाहत नसेल, तर काय होतं की ते कुटुंब बिघडतात. त्या मुलांचं आचार विचार, त्यांचे वागणं बिघडलं जातं आणि कुटुंबामध्ये ऐक्य राहत नाही, कुटुंबामध्ये शांती राहत नाही आणि हे कुटुंब उद्ध्वस्त होतं. एकमेकांचे विचार जुळत नाहीत, घरामध्ये प्रेम राहत नाही, घरामध्ये ऐक्य राहत नाही. त्यावेळेस काय होतं की ह्या कुटुंब उद्ध्वस्त होतं. आणि ह्या कुटुंबाला एकत्र करण्याचं काम ही स्त्री करते. तर या वचनामध्ये सांगितले की ती आपल्या कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देते, ती आळशी बसून अन्न खात नाही. आज ह्या वचनाकडे पाहत असताना ती कधीही आळशी बसून अन्न खात नाही. तर ही आपल्याला वचन 15 पाहावयास मिळतं. पहा, रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासीस त्यांचा अन्नाचा वाटा देते. पहा, तिच्या जीवनाकडे पहा. रात्र सरली नाही तोच ती सकाळी पहाटेच उठते आणि आपल्या कुटुंबाची ती काळजी घेते. सकाळी उठून सर्व जे काही काम आहेत, घर झाडणं आहे, घर पुसणं आहे, स्वयंपाक आहे, भांडं आहे, धुणं आहे, आंघोळी आहेत, ह्या सर्व गोष्टीची काळजी ती घेते. सकाळी उठून हे सर्व कामकाज करते, अन्नाची खाण्यापिण्याची व्यवस्था ती करते. अशा प्रकारे स्त्री आपल्या कुटुंबासाठी झटत असते. म्हणून आज ह्या ठिकाणी स्त्रीला परमेश्वराने मोठं स्थान दिले. ज्या स्त्रिया अशा प्रकारचं वर्तन करतात तिला सुज्ञ स्त्री म्हटलेलं आहे. आणि तिचं वर्तन, जिचं वर्तन चांगलं असेल ती आपलं घर बांधू शकते, असं ह्या वचनामध्ये सांगितलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट पाहत असताना नीतीसूत्रे याचा 22 वचन 6 सांगितलेलं आहे की मुलाच्या स्थितीस अनुरूप असे शिक्षण त्याला दे, म्हणजे वृद्धपणी तो त्यापासून परावृत्त होणार नाही. आणि ह्या वचनाकडे पाहत असताना ती आपल्या मुलांना अनुरूप असं, त्याच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण ती आपल्या मुलांना देते. आणि हे जे शिक्षण ती आपल्या मुलांना देते ते वृद्धापणीही तो त्यापासून परावृत्त होणार नाही म्हणलेलं आहे. सुज्ञ स्त्रीचं काम काय आहे की आपल्या मुलांच्या स्थितीस अनुरूप असं शिक्षण द्यायचं आहे. आणि जे शिक्षण आई ही स्त्री आपल्या मुलांना देते ते शिक्षण वृद्धपणेही तो त्यापासून परावृत्त होणार नाही म्हणलेलं आहे. म्हणजे मरेपर्यंत ती शिकवण, आईची शिकवण, या स्त्रीची शिकवण त्या मुलाच्या जीवनासाठी खूप उपयुक्त अशी आहे. म्हणून हे शिक्षण ही सुज्ञ स्त्री एक आई म्हणून आपल्या मुलांना हे शिक्षण देत असते आणि आपल्या कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देत असते. ती आळशी बसून अन्न खात नाही, तर ती रात्र सरली नाही तोच ती सकाळी पहाटेच उठून आपल्या कुटुंबाची काळजी घेते. एवढंच नसून नीतीसूत्र याचा 31 वचन 30 काय सांगितलेलं आहे की वचन 30
सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. ह्या वचनाकडे पाहत असताना ह्या ठिकाणी म्हटलेलं आहे की सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. आज सौंदर्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. सौंदर्य काय आहे की हे भुलविणारं आहे आणि लावण्य व्यर्थ आहे म्हणलेले आहे. तर अधिक महत्त्व काय दिलेलं आहे की परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. म्हणून जी स्त्री परमेश्वराचं भय बाळगून आपल्या कुटुंबाच्या आचारा विचाराकडे लक्ष देते, आपलं कुटुंब तयार करते, आपलं घर बांधते, तिला सुज्ञ असं म्हटलेलं आहे. आणि एक उदाहरण आपल्याला पाहत असताना ह्या ठिकाणी काय म्हणलेलं आहे की परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. तर आपल्याला बायबलमध्ये एक उदाहरण पाहावयास मिळतं. मार्क याचा 14वा अध्याय वचन 9 यावेळेला आपण पाहूया. मी विनंती करते की प्रीती बेद्रेला या वचनाचं वाचन करावं. मार्क याचा 14वा अध्याय वचन 9. मी तुम्हाला खचित सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्तेची घोषणा करण्यात येईल तेथे तेथे हिने जे केले आहे तेही तिच्या स्मरणास सांगण्यात येईल. आज या वचनाकडे पाहत असताना परमेश्वराने काय केलेलं आहे की जी स्त्री परमेश्वराचं भय बाळगते त्या स्त्रीची प्रशंसा होते म्हणलेलं आहे. आणि आज ह्या स्त्रीचं उदाहरण आपल्याला पाहत असताना हिने काय केलेलं आहे की प्रभू येशूच्या चरणाला तेल लावलेलं आहे, सुगंधी तेल. ज्यावेळेस प्रभू येशू या जगामध्ये होता त्यावेळेस त्यांनी आपल्या मरणाविषयीचं भविष्य वेळोवेळी त्याच्या शिष्यांना सांगत होता, त्याच्याबरोबर असलेल्या लोकांना सांगत होता. परंतु काही लोकांनी ह्यावरती विश्वास ठेवलेला नाही, प्रभू येशूवरती विश्वास ठेवलेला नाहीत. तर जगी गोष्टीवरती विश्वास ठेवून चालणारे लोक होते. परंतु ह्या ठिकाणी फक्त एक स्त्री आपल्याला प्रभू येशूवरती विश्वास ठेवणारी पाहावयास मिळते आणि देवाचं भय बाळगणारी अशी स्त्री आपल्याला ह्या वाचलेल्या शास्त्रपाठामध्ये पाहावयास मिळते. की हिने काय केलेलं आहे की प्रभूच्या उत्तर कार्याची तयारी तिने प्रभू जिवंत असतानाच केलेलं आहे. हे आपल्याला वचन 8 पाहावयास मिळते. जे काही हिच्याने करवले ते हिने केले. हिने माझ्या शरीराला उत्तर कार्यासाठी अगोदरच सुगंधद्रव्य लावून ठेवले आहे. आणि 9 पाहत असताना मी तुम्हाला सांगतो की सर्व जगात जेथे जेथे सुवार्ता गाजवतील तेथे तेथे हिने जे केले आहे ते हिच्या स्मरणात सांगते. आज या वचनाकडे पाहत असताना या स्त्रीच्या जीवनामध्ये परमेश्वराचं भय होतं आणि परमेश्वराने प्रभू येशूच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दावर तिने विश्वास ठेवला आणि प्रभू येशू जिवंत असतानाच प्रभू येशूच्या उत्तर कार्याची तयारी तिने केले. म्हणजे सुगंधी तेल तिने प्रभू येशूच्या चरणावरती ओतलं. परंतु त्या ठिकाणी जमा झालेले लोक मात्र हे पाहून कुरकुर करत होते. हे ह्या तेलाची इतकं महागाचं तेल, हे तेलाची नासाडी हिने कशाला केली. हे वचन 5 पाहावयास मिळतं. मार्क 14:5. कारण हे सुगंधी तेल 500 रुपयावर विकून ते गोरगरिबास देता आले असते अशी त्यांनी ती दिवशी कुरकुर केली. आज या वचनाकडे पाहत असताना एवढ्या महागा मोलाचं तेल ह्याची नासाडीही केली, ही कुरकुर करत होते. ह्या हे जर तेल विकलं असतं तर ह्याच्या या तेलाचे बरेच काही पैसे आले असते आणि याचा उपयोग गोरगरिबासाठी झाला असता असं ते लोक म्हणत आहेत. परंतु प्रभू येशूने तिथे जमा झालेल्या लोकांना त्यांनी म्हटलं की गोरगरीब नेहमीच तुमच्याजवळ आहेत व तुम्हास पाहिजे तेव्हा त्याचे बरे करता येते, परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असं नाही. आणि हे शब्द, हे वाक्य ह्या स्त्रीने समजून घेतलं आणि प्रभू येशूच्या चरणाला तिने तेल लावलं. कारण ह्या ठिकाणी पाहत असताना वचन 30 काय सांगितलेलं की
सौंदर्य भुलविणारे आहे व लावण्य व्यर्थ आहे. आणि परमेश्वराचे भय बाळगणाऱ्या स्त्रीची प्रशंसा होते. आणि आज ह्या वचनाकडे पाहत असताना या स्त्रीने, या मरियेने प्रभू येशूच्या चरणाला तेल लावलं, तिने प्रभू येशूला ओळखलं. म्हणून जिथे जिथे प्रभू येशूचं नाव घेतलं जाईल तिथे तिथे तिच्या नावाची प्रशंसा केली जाते आणि केली जाईल, असं ह्या मार्क याचा 14 वचन 9 आपण पाहिलेलं आहे. म्हणून परमेश्वराचं भय बाळगलं पाहिजे. परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रियांची प्रशंसा होते. जसं मार्क 14:9 पाहिलं, तसं येशूच्या चरणास तेलाभरण करणारी ही स्त्री, हिचं प्रभू येशूच्या बरोबर हिचं सुद्धा नाव घेतलं जातं, म्हणजे हिची प्रशंसा केली जाते. आपण आपल्या लेकरांना देवाच्या आज्ञा शिकविण्यासाठी व त्यासंबंधी त्यांच्याबरोबर बोलण्याची देव आपल्याकडून अपेक्षा करतो. यानो आज आपल्या जीवनाकडे पाहत असतात. आपण आपल्या लेकरांना देवाच्या आज्ञा शिकविण्यासाठी त्यासंबंधी त्याच्याबरोबर बोलण्याची देव आपल्याकडून अपेक्षा करत आहे, अपेक्षा करतो, असं स्पष्ट लिहिलेलं आहे. आणि त्याबद्दल आपल्याला पाहत असताना आपल्याला अनुवादाचा 6 वचन 7 पाहावयास मिळतं. त्यावेळेला मी विनंती करते की हे वचन वाचावं. अनुवादाचा 6 वचन 7. आणि त्यातून आपल्या मुलाबाळांच्या मनावर बिंबव आणि घरी बसलेले असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. आज ह्या वचनाकडे पाहत असताना परमेश्वर आपल्याकडे, आपण आपल्या लेकरांना देवाच्या आज्ञा शिकविण्याची त्यासंबंधी त्यांच्याबरोबर बोलण्याची देव आपल्याकडून अपेक्षा करत असतो. म्हणून ह्या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे की त्यात तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठसू आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. हे सुंदर असं वचन आज ह्या ठिकाणी दिलेलं आहे. आणि आपण वचन 27 नीतिसूत्र 31:27 आपण वाचलेलं आहे की ती आपल्या कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देते. म्हणजे आचाराविचाराकडे लक्ष देते म्हणजे हे परमेश्वराने हे जे वचन दिलेलं आहे ते वचन आपल्या मुलाबाळाच्या जीवनावरती ठसवण्याचं काम ती करते. आणि मुलाबाळांच्या मनावर हे जे वचन आहे ते ठसव आणि घरी असता, मार्गाने चालत असता, निसता उठता त्याविषयी बोलत जा. असं हे वचन जे देवाचं भय बाळगणाऱ्या स्त्री आहेत त्यांच्या जीवनामध्ये हे वचन असतं. आणि त्या स्त्रिया आपलं घर बांधत असतात. आणि त्या स्त्रीला, जी स्त्री आपलं घर बांधते तिला सुज्ञ स्त्री म्हटलेलं आहे. आणि दुसरं, आपण जी सुज्ञ स्त्री, तिच्याविषयी आपण पाहिलेलं आहे की सुज्ञ स्त्री काय करते की आपलं घर बांधते. आणि आता दुसरं आपण पाहणार आहोत, नीतिसूत्रे वचन 14:1 आपण वाचल्याप्रमाणे त्यामध्ये काय सांगितले की सुज्ञ स्त्री पहिल्या भागामध्ये सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते. आणि दुसरा भाग पाहत असताना मूर्ख आपल्या हाताने ते पाडून टाकते. मूर्ख जी आहे, मूर्ख स्त्री, ते आपल्या हाताने पाडून टाकते म्हणजे आपल्या घराचा नाश करते, आपल्या घराचा नाश करते, घर उद्ध्वस्त होऊन जातं. त्याबदली आपल्याला बायबलमध्ये उदाहरण पाहावयास मिळतं. ते उदाहरण म्हणजे लोट व लोटाची पत्नी. या वचनाकडे पाहत असताना, लोट व लोटाची पत्नी याच्याकडे पाहत असताना आपल्याला पाहावयास मिळतं की परमेश्वराने सदोम गमोरा ह्या शहराचा नाश करणार होता. त्यावेळेस त्याने लोटाला सांगितलं, तू इथून निघून जा, तुझे मुलं बाळ सुना जावई जे कोणी असतील नातवंड ते सगळे घे आणि तू निघून जा.
आणि त्यावेळेस लोटाने लोटाला दुसरं एक सांगितलं की तू इथून जात असताना मागं वळून पाहू नको. परंतु या आश्रयाने काय केलं की मागं वळून पाहिलं, म्हणजे तिने आपल्या पतीकडे लक्ष दिलं नाही किंवा देवाच्या आज्ञेकडे लक्ष दिलं नाही. तिने मागं वळू नये अशी देवदूतांनी कडक रीतीने तिला आज्ञा केली होती, परंतु ती तिने मोडली. ती लोटासाठी आध्यात्मिक सहचारिणी नव्हती. तिने आज्ञा मोडली लोटासाठी ती आध्यात्मिक सहचारिणी नव्हती. ती मूर्ख होती. ती मिठाचा स्तंभ त्या ठिकाणी झाली. तिच्या मुली मातृहीन झाल्या. म्हणजे मूर्ख स्त्री जी आहे ती मूर्ख स्त्री आपलं घर आपल्या हाताने पाडून टाकते, आणि सुज्ञ स्त्री जी आहे ती आपलं घर आपलं कुटुंब आपल्या हाताने ती बांधत असते. आणि हे सुंदर असं उदाहरण लोटाच्या पत्नीचं आपल्याला पाहायस मिळतं. तिला देवाच्या दूताने कडक रीतीने लोटाला सांगितलेलं होतं, आज्ञा केलेली होती की तो मागं वळून पाहू नको. परंतु स्त्रियांचं असतंच, आपलं घर दार संसार जे काय आपण कमवलेलं असतं त्यामध्ये आपला जीव गुंतलेला असतो, आणि शेवटी तिचं मन काय राहिलं नाही. तिने काय केलं, मागं वळून पाहिलं. आणि लोटासाठी आध्यात्मिक सहचारीने ती बनवू शकली नाही, आणि ती त्या ठिकाणी मिठाचा खांब झाली, आणि तिच्या मुलीसुद्धा मातृहीन झाल्या. अशा प्रकारे या लोटाच्या पत्नीने आपलं घर न बांधता आपलं घर तिने आपल्या हाताने पाडून टाकलं, आपल्या घराचा नाश केला. आणि दुसरं उदाहरण पाहत असताना प्रेषितीय मंडळीबद्दल पाहत असताना सर्वजण जे प्रेषितीय मंडळी होती ते सर्वजण दररोज एक चित्ताने प्रार्थना विनंती करण्यात तत्पर असत, आणि पुष्कळ चिन्हे अद्भुते त्यांच्यामध्ये करण्यात आली होती. आणि प्रेषितांच्या शिक्षणात संगतीत भाकर मोडण्यात प्रार्थना करण्यात तत्पर असत, परंतु हनन्या व सपिरा त्यांचे अंतकरण परमेश्वराबरोबर सरळ नव्हते, आणि ते परमेश्वराबरोबर बोलायला व चालायला शिकले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला. आपल्याला हनन्या आणि सपिरा त्यांचं उदाहरण माहीतच आहे. परमेश्वराबरोबर ते सरळ नव्हते, परमेश्वराबरोबर बोलायला चालायला ते शिकले नव्हते. त्यांनी देवाशी लबाडी केली. प्रेषितीय मंडळीचं जीवन बघत असताना धार्मिक लोक होते. दररोज एक चित्ताने प्रार्थना करणे, देवाकडे विनंत्या करणे, पुष्कळ चिन्हे अद्भुते त्यांच्यामध्ये घडत होते. प्रेषितांच्या शिक्षणात संगतीमध्ये भाकर मोडण्यात प्रार्थना करण्यात हे लोक तत्पर होते. परंतु हनन्या आणि सपिरा यांच्यामुळं काय झालं की हे देवापासून दुरावले आणि यांचा नाश झाला. हे सुज्ञ स्त्री होती, परंतु हनन्या एक सुज्ञ स्त्री बनू शकली नाही. तिने आपल्या हाताने आपला नाश करून घेतला. स्वतःचाही नाश केला, आपल्या पतीचाही नाश केला. म्हणजे ते परमेश्वराला सोडून दिलेले होते. परमेश्वराचं भय त्यांच्या जीवनामध्ये होतं. जे परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांची प्रशंसा केली जाते, असं आपण नीतीसूत्रे 31:30 पाहिलेलं आहे. परंतु ह्या ठिकाणी ह्या स्त्रीची प्रशंसा न होता ह्या स्त्रीची निंदा करण्यात आलेली आहे. कारण तिने ह्या प्रेषितीय मंडळीमध्ये वाईट कृत्य केलं आणि ह्या मंडळीमध्ये जे पावित्र्य होतं ते पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न हिने केला. सैतान तिच्यामध्ये घुसला आणि देवापासून दोघा पती पत्नीला दूर करण्यात आलं. अशा प्रकारे ह्या प्रेषितीय मंडळीचा नाश आपल्याला एका स्त्रीमुळे झालेला पाहायस मिळतो. आणि तिसरं उदाहरण पाहत असताना आदाम आणि हवा यांचे कुटुंब, या दोघांकडे पाहत असताना हवेला आदामाची सहचारिणी म्हणून निर्माण केलेलं होतं. ज्यावेळेस परमेश्वराने सृष्टी निर्माण केली त्यावेळेस हवेला आदामाची सहचारिणी म्हणून
निर्माण केलं होतं, तिने त्याला देवाने सांगितलेल्या शब्दाची आठवण करून देण्याऐवजी काय केलेलं आहे की ह्या हवेने सैतानाचा सल्ला सांगितला. देवाने जे काही तिला सांगितलेलं होतं त्याची आठवण करून न देता तिने काय केलं की सैतानाचा सल्ला घेतला, सैतानाचा सल्ला सांगितला आणि तिने तिच्या नवऱ्याला देवाची आवाज्ञा करण्यामध्ये खाली ओढले. देवाने जी आज्ञा केलेली होती त्या आज्ञा भंग करण्यास सांगितलं, कारण तिने केली आणि आपल्या पतीलाही त्या मोहामध्ये वळलं आणि देवाच्या आज्ञाचा भंग केला आणि त्यांच्या जीवनातील पहिलं अपयश म्हणजे पापाची क्षमा मिळाल्याशिवाय त्यांनी त्यांचे कुटुंब बांधायला सुरुवात केली आणि लवकरच त्यांच्या घरात दोन मुले वाढू लागली, काईन व हाबेल. हे दोन मुलं त्यांना झाले आणि काईन हा शेतकरी झाला आणि हाबेल हा मेंढपाळ झाला. आणि देवाला अर्पणे आणण्याची वेळ आली तेव्हा काईनाने पाहिलं की परमेश्वराने हाबेल त्याचे अर्पण याचा आदर केला आणि काईनाने मत्सराने त्याच्या भावाचा वध केला, कारण काईना हाबेलाचं अर्पण परमेश्वराने मान्य केलं आणि काईनाने जे आणलं होतं अर्पण त्याचा आदर केला नाही याचा राग त्या काईनाला आला आणि काईनाने काय केलं की स्वतःच्या भावाचा वध केला, त्याचा खून केला आणि प्रथम संताप, मत्सर आणि खून यामुळे ते घर उद्ध्वस्त झाले. हवा आणि आदाम यांचं घर उद्ध्वस्त झाले. मरण आणि दुःख यांनी त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला आणि हवेने बांधलेले कुटुंब कोसळले. तीच त्याला कारणीभूत ठरली आणि एखाद्या मूर्ख स्त्रीप्रमाणे तिने आपल्या हाताने आपलं घर खाली पाडले. अशा प्रकारे त्यांच्या जीवनातील हे दुसरे अपयश आदाम हवा व त्यांची लेकरे कोणीच देवाचे राज्य बांधू शकले नाहीत आणि आशीर्वादित ठरण्याऐवजी हे घर आवडण्याचे एक उदाहरण ठरले. हे त्यांच्या जीवनातील तिसरं अपयश आहे. अशा प्रकारे हवा आदामाने आपलं घर न बांधता आपलं घर त्याने पाडलं, त्यांचं घर उद्ध्वस्त झालं. आणि सुज्ञ स्त्रीबद्दल आता पाहत असताना आपण सुज्ञ स्त्रीबद्दल पाहिलं की सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते आणि एक उदाहरण आपल्याला मी देणार आहे, एक दोन उदाहरणं. तर सुज्ञ स्त्रीविषयी पाहत असताना योगबेद व आमरामाचे घर. योगबेद ही कोण होती की मोशेची आई होती आणि आमराम त्याचे वडील. योगबेद व आमरामाचे घर यांनी तिन्ही मुले देवासाठी संदेष्टे म्हणून वाढतील अशा प्रकारचे घर त्यांनी बांधले. तिन्ही मुले ही लहान कामगिरी नव्हती. मी तुझ पुढे मोसे, आरोन व मिराम यास पाठवले, कारण हे तिन्ही मुलं तिने देवाच्या कार्यासाठी दिलेले. हे आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की योगबेद व आमरामाचे घर यांनी तिन्ही मुले देवासाठी संदिष्ट म्हणून वाढतील अशा प्रकारचे घर यांनी बांधले. आणि हे वचन आपल्याला मिखायाचा 6:4 पाहास मिळतो. मी तर तुला मिसर देशातून बाहेर आणले, दास्यगृहातून तुला सोडवून घेतले. मी तुझ पुढे मोशे, आरोन व मिरॅम यास पाठवले. पहा, ही सुज्ञ स्त्री तिने काय केलेलं आहे की आपली तिन्ही मुलं परमेश्वराच्या कार्यासाठी वाहून दिलेले आहे. आणि ह्या तीन मुलांचं नाव पाहत असताना मोसे, आरोन व मिरॅम. मिरॅम एक संदेष्टी होऊन गेली. मोशे देवाच्या वतीने इस्रायल लोकांचं काम पाहिलं. आरोनाने मोशेने इस्रायल लोकांचं काम पाहिले. दास्यगृहातून त्यांना सोडून आणण्यासाठी परमेश्वराने यांना सहाय्य केलं. आणि ज्या वेळेस मिरॅमला ह्या सर्व गोष्टी पाहिल्या तिने तिला इतका मोठा आनंद झाला, एक ती संदेष्टी बनली. अशा प्रकारे योगबेद आणि आमराम यांनी आपले मुलं देवाच्या कार्यासाठी पाठविले. हे आपण उदाहरण पाहिलं. आणि दुसरं उदाहरण पाहत असताना हन्नाचे घर. हन्ना आणि पनिन्ना ह्या दोघे एल्कानाच्या पत्नी होत्या आणि दोन पत्नीपैकी हन्ना एक होती,
पनिन्ना तिची सवत आणि तिच्या सवतीला मुलं होते आणि तिची सवतीला म्हणजे हन्नाला मनस्वी चिडवे आणि त्या समस्येमुळे काय झालं की ती नेहमी कुडत होती. तिचा पती देवभिरू माणूस होता, एल्काना हा देवभिरू माणूस होता आणि दरवर्षी तो आपल्या सर्व कुटुंबासह शिलो येथे जाऊन यत्न करीत असे. हे आपल्याला पहिले शमुएल याचा पहिला अध्याय वचन 8 आपल्याला पाहास मिळतं. तर हन्नाने आपले जीवन देवामध्ये बांधले आणि देवासाठी पुत्र दिला. ती संदेष्टी बनली आणि तिचा पुत्र देवाचा संदेष्टा बनला. हन्नाचे देवाबरोबरचे जीवन आणि तिच्या पुत्राचे देवासमोरचे निर्दोष जीवन देवाचे राज्य बांधण्यासाठी सहाय्यभूत ठरले. अशा प्रकारे हन्नाला जे मूल झालं तिने काय केलं की आपलं मूल देवासाठी देऊन टाकलं. ती पण हन्नासुद्धा एक संदेष्टी होती, देवाच्या वतीने काम करणारी, देवाच्या वचनाची सेवा करणारी स्त्री. अशा प्रकारे हन्नाने देवाबरोबरचे जीवन आणि तिच्या पुत्राचे देवासमोरचे निर्दोष जीवन देवाचे राज्य बांधण्यासाठी सहाय्यभूत असे ठरले. आणि अशा प्रकारे या दोन स्त्रियांचं आपल्याला उदाहरण पाहायला मिळालं. योगवेद आणि हन्ना त्यांनी आपलं घर देवाच्या प्रीतीमध्ये त्यांनी बांधलं. याला काय म्हटलेलं आहे की सुज्ञ स्त्री आपलं घर बांधते परंतु मूर्ख स्त्री आपल्या हाताने पाडून टाकते. हवा आदामाचं लोटाच्या पत्नीचं आपण उदाहरण पाहिलं की त्याने आपलं घर आपल्या हाताने पाडून टाकलं, परंतु ज्या सुज्ञ स्त्रिया होत्या योगवेद आणि हन्ना यांनी आपलं घर देवामध्ये बांधलं. तर आज प्रत्येक स्त्रियांना आपलं घर सांभाळत असताना, आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपण वावरत असताना, आपल्या कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येकाच्या आचाराविचाराकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आपलं कुटुंब देवाच्या प्रीतीमध्ये देवाच्या वचनामध्ये बांधलेलं पाहिजे. प्रत्येक स्त्रियांचं हे काम आहे आणि ही जबाबदारी परमेश्वराने आपल्यावरती सोपून दिलेलं आहे. प्रभू करो आणि आपलं घर परमेश्वराच्या वचनामध्ये बांधण्याचा प्रयत्न करूया. आणि प्रभू येशूमध्ये आपलं घर बांधण्यासाठी, त्याच्या वचनामध्ये आपल्या मुलांना ठेवण्यासाठी प्रभू परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला सहाय्य मदत करो. आमेन. यावेळेला आपण प्रार्थना करू. हे माझ्या स्वर्गीय बापा, आजच्या समय तुझ्या नावाला धन्यवाद देतो परमेश्वरा. आत्तापर्यंत तू माझ्या मुखाद्वारे बोललास. जे काही मी वचन सांगितलेलं आहे प्रभू ते तू मान्य केलेलंच माझा विश्वास आहे परमेश्वरा. त्या वचनाद्वारे प्रत्येक मातेला प्रभू तू प्रभूत कर प्रभू. हे वचन आम्ही ऐकलेलं आहे, परंतु आम्ही हे वचन ऐकून त्या वचनाप्रमाणे चालणारे असे तू कर. प्रत्येक स्त्रियांना या वचनाप्रमाणे चालण्यास, आपल्या कुटुंबाची काळजी घेण्यास, कुटुंबाच्या आचाराविचाराकडे लक्ष देण्यास तू प्रत्येक स्त्रीचं तू सहाय्य मदत कर. प्रत्येकाच्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद पाठव. प्रत्येक स्त्रियांची प्रशंसा केली जाईल असं प्रभू तुझ्या वचनामध्ये तू त्यांना ठेव आणि त्यांच्याद्वारे तुझं गौरव स्तुतिमहिमा करून घे. आजचा समय, आजची वेळ प्रभू तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तुम्हाला दिली. प्रभू परमेश्वरा, माझे लटपटणारे गुडघे, माझं लटपटणारं शरीर तू त्या ठिकाणी मजबूत असं केलं. मला शक्ती, सामर्थ्य, आरोग्य पुरवलं म्हणून तुझे उपकार मानते. सर्व काय तुझ्या इच्छेस्तव दे प्रभू, आमच्या इच्छे प्रमाणे. ही लहानशी प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून तू आहे. आम्ही तर आमच्या प्रभू येशूची कृपा, देवजो बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता येथे जमा झाल्या तुझ्या प्रिय लेकरावरती आता आणि सदा सर्व काळ असू.